विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण ड्रॉइंग म्हणजे इंजिनिअरिंग ड्रॉइंगसाठी लागणारे जे इन्स्ट्रुमेंट आहे त्यांची माहिती घेऊया, म्हणजे कुठले कुठले इन्स्ट्रुमेंट लागतात तर ते बघूया। ठीक आहे, तर आज बघा आपण, हा आहे आपला इंडेक्स। यामध्ये बघा आपण ड्रॉइंग बोर्ड, टी स्क्वेअर काय असते, नंतर सेट स्क्वेअर वगैरे काय असते, स्केल, प्रोट्रॅक्टर, फ्रेंच कर्व झाले, ड्रायव्हिंग पेपर म्हणजे ड्रॉइंग पेपर झाला किंवा शीट झाली, या सर्व प्रकारचे ज्या इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते आज आपण बघूया। तर सुरुवात करूया ड्रॉइंग बोर्डपासून। बघा ड्रॉइंग बोर्ड जो जनरली जो आहे तो म्हणजे लाकडापासून बनवला जातात। तर हे बघा, हा ड्रॉइंग बोर्ड आहे। हा वरतून बघितला, वरतून असा प्लेन दिसेल आणि खालून बघितला तर असा या प्रकारे दिसेल। तर बघा, याला या ज्या आडव्या पट्ट्या लावल्या जातात त्याला काय म्हणायचं, त्याला बॅटन्स म्हणतात। ठीक आहे, आणि त्याला एक एज असतो म्हणजे एक कडा असतो, त्याला एबोनी वर्किंग एज म्हणतात, जिथे टी स्क्वेअर लागतो। तर टी स्क्वेअर म्हणजे काय आपण पुढे बघणारच आहेत। तर बघा, याच्या खाली जे असतात, खाली स्ट्रिप्स असतात, बघा उभ्या स्ट्रिप्स असतात। ही आहे याची बॉटम साईड जी या प्रकारे दिसते आणि वरतून बघितल्यास ती एक प्लेन सरफेस असतो, बरोबर। तर हे जे ड्रॉइंग बोर्ड आहेत ते काही साईजमध्ये उपलब्ध आहे, त्याच्यानुसार त्याचे काय डेसिग्नेशन आहे, बघा B0, B1, B2, B3 या प्रकारे उपलब्ध आहे। जे B2 आणि B3 आहे ते स्टुडंटसाठी आहे, म्हणजे ते आपण विद्यार्थी वगैरे वापरतात। तर बघा त्यांचे साईजेस, बघा त्याची लांबी, त्याची रुंदी आणि त्याची जाडी, लांबी, रुंदी आणि जाडी याच्यावरून काय ते ठरवतात। तर त्या ड्रॉइंग बोर्डवर कुठल्या प्रकारची जी ड्रॉइंग शीट आहे ते बसेल, म्हणजे हे आपल्याला इथे सांगितलेलं आहे। तर एकच एक्झाम्पल घेतो, बघा B2 टाईपचा जो आहे तो 700x500x15 या डायमेन्शनमध्ये उपलब्ध आहे आणि त्याच्यावर A2 साईजची काय बसते, ड्रॉइंग शीट बसते। त्यानंतर बघूया ड्रॉइंग पिन्स। आपल्याला जर या ड्रॉइंग बोर्डवर ड्रॉइंग शीट लावायची असेल तर ती आपल्याला फिक्स करावं लागते आणि ते फिक्स आपण या ड्रॉइंग पिनमुळे करू शकतो। हे बघा, या ड्रॉइंग पिन्स आहेत, याच्यामुळे काय करतो आपण ड्रॉइंग शीट फिक्स करतो ड्रॉइंग बोर्डवर। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे एक टी स्क्वेअर। आता हा टी स्क्वेअर बघा ह्या कशासाठी वापरतात, एक तर आपल्याला आडव्या रेषा फाडायच्या असेल, बघा या आडव्या रेषा फाडायच्या असेल त्याकरता हा टी स्क्वेअर वापरला जातो, एकदम एक्झॅक्टली आडव्या रेषा। त्याच्यानंतर आपल्याला जर या प्रकारे बघा, जर सेट स्क्वेअरने याच्यावर उभ्या रेषा फाडायच्या असेल त्याच्यासाठी याचा उपयोग होतो। तर हा बघा, या एका साईडला म्हणजे बघाशी आपण इबोनी एज, बघा इथे इबोनी एज बघितला होता, याच्यावर काय ठेवतो, हा टी स्क्वेअर ठेवतो आणि त्याच्या सहाय्याने काय करतो आपण आडव्या रेषा फाडतो। तर आडव्या रेषा फाडण्याकरता याचा उपयोग होतो। जे पूर्वी यायचे जुन्या काळी तर ते लाकडाचे असायचे, त्याच्यावर फक्त एकच साईडनं आपण त्याचा वापर करायचो, दुसऱ्या साईडनं त्याचा वापर करायचो नाही। परंतु आता जे मार्केटमध्ये उपलब्ध आहे प्लॅस्टिकचे किंवा लोखंडाचे वगैरे, तर ते स्टीलचे जे असतात ते आता दोन्ही साईडनं आपण काय करू शकतो, उपयोगात आणू शकतो। तर हे झालंय टी स्क्वेअर। वरचा असतो स्टॉक, हा झाला वर्किंग एजेस एज आणि हे झालं ब्लेड, हे झालं टी स्क्वेअर। त्यानंतर बघा सेट स्क्वेअर, तुम्ही बघितलं असेल सेट स्क्वेअर, ए दोन सेट असतात याचे, एक 45 डिग्रीचा आणि एक असतो 30-60 डिग्रीचा। सरळ सरळ हे ट्रायंगल आहेत दोन, 45 डिग्री आणि दुसरा येतो 30 आणि 60 डिग्री। बघा हा आहे 40 डिग्री, याचे दोन अँगल 45 डिग्रीचे असते आणि एक 90 डिग्रीचा असतो। दुसरा जो असतो एक 30 आणि 60 डिग्रीचा, त्याचा एक अँगल 90चा असतो आणि एक छोटा असतो 30 डिग्रीचा आणि दुसरा असतो 60 डिग्रीचा। हे आपल्याला ड्रॉइंग शीटवर 15 डिग्रीच्या मल्टिपल मध्ये काय करतात, आपण याने रेषा वगैरे ओढू शकतो, म्हणजे लाईन्स वगैरे फाडू शकतो आपण ड्रॉइंग शीटवर। हे काय करू, आणि बघा जर आपण टी स्क्वेअरचा उपयोग केला ड्रॉइंग बोर्डवर ठेवून, टी स्क्वेअरचा उपयोग जर केला आपण स्ट्रेट म्हणजे सरळ रेषा फाडू शकतो, त्यानंतर आडव्या रेषा सुद्धा फाडू शकतो, म्हणजे ज्या प्रकारच्या आपल्या रेषा पाहिजे त्या आपण या पद्धतीने फाडू शकतो। हे बघा, आपण त्याचा कॉम्बिनेशन करून शीटवर वापरल्या तर विविध प्रकारचे अँगल आपण काय करू शकतो, निर्माण करू शकतो। हे बघा, या डायग्राममध्ये तुम्हाला विविध प्रकारचे काय कॉम्बिनेशन दाखवलेले आहेत, तर या प्रकारचे आपण विविध काय करू शकतो, अँगल काढू शकतो आपल्या ड्रॉइंग शीटवर। त्यानंतर स्केल, तुम्ही बघितलेच आहे स्केल, मोजमापन म्हणजे मोजण्यासाठी येतो, अंतर मोजण्यासाठी। या पद्धतीत बघा जे आपण विद्यार्थी वगैरे वापरतात, दोन प्रकारात उपलब्ध आहे, एक असते 15 सेंटीमीटर लंबी, दुसरी असते 30 मीटर लंबी। जे 30 सेंटीमीटर, बघा जी दोन, जी 15 सेंटीमीटर लांब आहे त्याची जे रुंदी आहे ते 2 सेंटीमीटर असते आणि जे 30 सेंटीमीटर लंबी आहे त्याची जी रुंदी आहे ती 3 सेंटीमीटर असते। तर हे विद्यार्थी वगैरे वापरतात। त्यानंतर आणि जनरली हे स्टीलची बनलेलं असतात। आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे हा, हे जे आहे याचा जो एज आहे, हा एज
हा खूप महत्त्वाचा असतो, कारण तुम्ही बाजारात वगैरे बघितले असेल प्लास्टिकच्या वगैरे, त्याच्यापेक्षा ज्या स्टीलच्या असतात त्या मोर ॲक्युरेट असतात. त्यानंतर बघा प्रोट्रॅक्टर. आता प्रोट्रॅक्टर सरांनी बघितलं आहे, तुम्ही याला डी सुद्धा म्हणतात. तर हा अँगल्स जे आहेत ते अँगल काढण्याकरता किंवा अँगल मोजण्याकरता उपयोगी पडतात. बघा ही जी तुम्हाला डेटम लाईन दिसत आहे हे झिरो लाईन, बघा इथनं काय करायचा असतो, अँगल मोजायचा असतो. या डायग्राम मध्ये बघा 75 डिग्रीचा काय मोजलाय, अँगल मोजलाय. लघुकोन आहे 75 डिग्रीचा, तर ही झिरोची डॅटम लाईन घेऊन काय केलाय, अँगल मोजला गेलाय. तर अँगल मोजण्यासाठी किंवा अँगल ड्रॉ करण्यासाठी याचा उपयोग होतो. हा 180 या साईडनं आणि 180 जर आपण बॅक साईडनं म्हणजे उलटा जर पकडला याला, तर 360 डिग्री पर्यंत काय करू शकतो, अँगल काढू शकतो. नंतर येते फ्रेंच कर्व. बघा ही कर्व जी आहे ती आपल्याला कर्व ड्रॉ करण्याकरता उपयोगी पडते. प्रत्येक वेळेस आपल्याला ड्रॉइंग मध्ये सर्कल म्हणजे वर्तुळ वगैरे करायला लागेल असे नाही, काही काही वेळेस आपल्याला कर्व सुद्धा काढावे लागतात, ज्या स्केलने किंवा प्रोट्रॅक्ट म्हणजे आपल्या कंपासने काढणे शक्य नसते, त्यावेळेस आपण या फ्रेंच कर्व वापरतो. तर फ्रेंच कर्व हा कर्व काढण्याकरता वापरतात. त्यानंतर येतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ड्रॉइंग शीट. बघा आपण A4 पेपर ऐकला असेल कॉमनली, परंतु तो A4 कसा तयार झाला, बघा बेसिक साईज म्हणजे सर्वात मोठी जी साईज असते ड्रॉइंग शीटची ती असते A0, त्याच्यानंतर असते A1, A2, A3 आणि A4. A4 लहान साईज झाली. तर बघा एक असते त्याची लांबी आणि एक असते रुंदी, तर यांचा जो रेशो असतो तो असतो एकाच रूट टू, एकाच वर्गमुळात 2, हे काय असते यांचा रेशो असतो. बघा जी सर्वात मोठी असते ड्रॉइंग शीट ती 841 हे बघा 841 × 1189, या शीटला काय करायचं, फोल्ड करायचं. मधातून फोल्ड केल्यानंतर ती होईल A1, हे बघा ही आहे A1. या A1 शीटला परत जर फोल्ड केलं मधातून तर आपल्याकडे A2 शीट तयार होईल, आणि A2 शीटला जर परत फोल्ड केलं तर A3 तयार होईल, आणि A3ला परत फोल्ड केलं तर A4 शीट तयार होईल. तर या प्रकारे हे फोल्डिंग करून काय भेटलं, आपल्याला ड्रॉइंग शीट भेटली आहे आणि त्याच्या साईजेस तुम्हाला इथे दिसल्याच आहे. सर्वात महत्वाचे असते A4 साईजचा पेपर जो असतो 210 × 297 मिलीमीटर मध्ये, सर्वच्या लांब्या ज्या आहेत लांब्या सर्वच्या सर्व मिलीमीटर्स मध्ये आहेत. तर नंतर येतात ड्रॉइंग पेन्सिल्स. तुम्हाला माहिती आहे खूप म्हणजे खूप प्रकारात काय असतात ड्रॉइंग पेन्सिल्स असतात, त्याचे कोटिंग असतात. बी म्हणजे ब्लॅकेश, ज्याचा ब्लॅकनेस जास्त असतो किंवा ती खूप डार्क असते. एच फॉर हार्डनेस, जी हार्ड असते ती फेंट असते, बरोबर. आणि एफ जी आहे म्हणजे ती कॉमन यूज साठी असते, फ्री हँड केजेस वगैरे काढण्याकरता किंवा फिटरचे जे विद्यार्थी असतात ते वापरतात, ती असते एफ साईज किंवा HB. तर बघा जसे जसे H वाढत जाईल तशी तशी ती फेंट होत जाईल म्हणजे लाईट होत जाईल, आणि जसे जसं B वाढत जाईल म्हणजे B ही झाली B, आता याला आपण B सुद्धा म्हणू शकतो, बरोबर आहे. B1 म्हणजे हे B1 झाली, B2 सॉरी ट्वाईस B, थ्राईस B, 4B, 5B, हे चाललं वाढत. जसं जसं आपण B जास्त वाढत आहे तशी तशी ती काय होणार आहे, डार्क होणार आहे. आणि जसा जसा ते त्याच्यातला कोर जो आहे आतला लीड ती जशी तशी हार्ड होत जाईल तशी तशी काय होईल, ती पेन्सिल फेंट होत जाईल, ठीक आहे. तर ही बघा पेन्सिल, पेन्सिलचा जो क्रॉस सेक्शन असतो तो जनरली हेक्झागॉन असतो म्हणजे षटकोन टाईप असतो. त्याच्यानंतर त्याच्या अंदरचा जो मटेरियल असते ही लीड जी आहे ती ग्राफाइट पासून बनलेली असते. ही जी याची लीड आहे पेन्सिलची ही ग्राफाइट पासून बनलेली असते. तर ही झालं ड्रॉइंग पेन्सिलच्या बद्दल. त्यानंतर बघूया ड्राफ्टिंग मशीन. ड्राफ्टिंग मशीनचा उपयोग बघा, या तुम्ही ह्या बघा इथे दोन ड्राफ्टर दाखवले आहे. एक वापरताना म्हणजे कसं काय, हा झाला छोटासा मिनी ड्राफ्टर. हे ड्राफ्टर सुद्धा साईज मध्ये अवेलेबल असतात, मिनी म्हणजे लहान आणि एक असतो मोठा. बघा जर मोठा ड्रॉइंग म्हणजे ड्राफ्टिंग ड्राफ्टर वापरायचा असेल आपल्याला तर काय करतो, याचा उपयोग सांगतो नेमका. आपल्याला ड्रॉइंग शीटवर आडव्या किंवा उभ्या रेषा फाडायच्या असेल किंवा आपल्याला शीटवर अँगल मोजायचे असेल तर याचा उपयोग होतो. म्हणजे हा एका ठिकाणी फिक्स केला जाते, इथून हा मुव्हेबल आहे, इथून मूव्ह होतो, इथनं सुद्धा मूव्ह होतो आणि इथून सुद्धा हा मूव्ह होतो. म्हणजे ड्रॉइंग शीटवर आपल्याला उभ्या रेषा किंवा आडव्या रेषा किंवा अँगल मोजायच्या असेल, परपेंडिक्युलर पॅरेलल रेषा फाडायच्या असेल तर या ड्राफ्टिंग ड्राफ्टरचा उपयोग होतो. तर हे दोन साईजमध्ये मिळतात, लहान मिळतात मोठ्या मिळतात, ठीक आहे. त्यानंतर बघूया ड्रॉइंग बॉक्स. आपला कंपास बॉक्स तुम्ही ज्याला म्हणतात त्यामध्ये बघा कंपास असतो. आता कंपास आणि डिव्हायडर मधला फरक जाणून घ्या. कंपासचा उपयोग आर्क किंवा सर्कल काढण्याकरता होतो, तर डिव्हायडरचा उपयोग बघा माप घेण्यासाठी किंवा माप मोजण्यासाठी किंवा एखाद्याला
म्हणजे डिवाइड करण्याकरता, ज्याचं नावातच आहे, जो डिवाइड करतो त्याला काय म्हणायचं, डिवायडर म्हणायचं. तर बघा कंपास दोन प्रकारचे असतात, लार्ज साइजचा आणि एक छोटा. छोटा जो असतो त्याला स्मॉल बो कंपास म्हणतात, आपण जनरली हात वापरतो स्मॉल बो कंपास. त्यानंतर जो मोठा असतो जवळपास 120 mm डायमीटरचा सर्कल काढू शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला इरेजर माहिती आहे, इरेजरच वापरतो, त्याच्यानंतर शार्पनर. तर हे झाले सर्वच्या सर्व ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका.